विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारू उतरील पारू भव नदीचा सर्व विठ्ठल भक्त श्रोत्यांना मेरा इनामदारचा नमस्कार आज ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचा अठ्ठावीसावा अभंग अभंग हरिपाठ रचिले विश्वासे ज्ञान देवे नित्यपाठ इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्व थातो असावे स्वस्थ चित्ती एकाग्रते मन उल्हासे करूनी स्मरण जीव अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळसी मंद मती के वितरे। श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोशला तात्काळ ज्ञान देव मागच्या भागात आपला सत्तावीसावा अभंग पूर्ण झाला तर इथे हरिपाठाची सांगता झाली असं म्हटलं जातं म्हणूनच या अभंगाकडे वळताना म्हणजे या अठ्ठावीसाव्या अभंगाकडे वळताना सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाचे सत्तावीस अभंगच काही ठिकाणी संप्रदायामध्ये म्हणण्याचा परिपाठ आहे आणि मग त्यानंतर नामसंकीर्तन साधन पै सोपे हा तुकाराम महाराजांचा अभंग म्हणण्याची प्रथा आहे आणि मग पुन्हा देवाची येद्वारी हा ज्ञानदेवांच्या हरिपाठातला पहिला अभंग घेऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम किंवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हे भजन आणि मग भजन झाल्यानंतर गुरु परंपरेचे अभंग म्हटले जातात अशी ही एक पद्धत आहे हा जो अठ्ठावीसावा अभंग आहे हा ज्ञानेश्वरांचा अभंग आहे असं काहींचं म्हणणं आहे तर तो ज्ञानेश्वरांचा अभंग नसून ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ विषयक कल्पनेला पुष्टी देणारा म्हणून अन्य संतांचा असा किंवा तुकाराम महाराजांचा असा अन्य संतांचा कोणाचा तरी अभंग देण्यात आला असावा असं हरिभक्त परायण प्रल्हाद बुवा सुबंध यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे मात्र हा अठ्ठावीसावा अभंग ज्ञानदेवांचाच आहे अशी ही काही मतं आहेत अर्थात अनेकांनी आपल्या लिखाणामध्ये आपल्या पुस्तकांमध्ये किंवा निरूपणामध्ये अठ्ठावीसावा अभंग घेतलेला आहे मात्र या अभंगाबद्दल असं संमिश्र मतसुद्धा मांडलेलं आहे गुलाबराव महाराजांचे शिष्य असलेले असे वेदांत केसरी श्री बाबाजी महाराज पंडित यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाचे अठ्ठावीस अभंग मानलेले आहेत आता आपण असे लक्षात घेऊया की ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा आपला ग्रंथ कसा तयार व्हावा याबद्दलचं आपलं मनोगत गुरुजवळ व्यक्त केलं आणि ते सांगताना ते म्हणतात की माझा ग्रंथ कसा तयार व्हावा तर मोडी वाग्वाद आव्हाटे म्हणजे त्याला वितंडवादांच्या वाटा फुटू नयेत आणि विवेकवेलींची लावणी होऊ दे असंही त्याच्यामध्ये अपेक्षा केलेली आहे शिवाय देणे घेणे सुखची वेर असा सगळ्यांना अनुभव येऊ दे हे सांगावंसं वाटण्याचं कारण असं की हरिपाठ हा नाममहात्म्य वर्णन करतो भक्तीचा मार्ग सोपा करतो श्रद्धा आढळ करतो या अठ्ठावीसाव्या अभंगामध्ये संत ज्ञानदेवांच्या सर्वच विचारांना पुष्टी दिलेली आहे त्यामुळे वेगवेगळ्या मतमतांतरांमध्ये न शिरता श्रद्धापूर्वक आपण याही अभंगामधलं विवेचन लक्षात घेऊया मात्र आपण हरिपाठ समजावून घेतलाय किंवा समजावून घेतोय तेव्हा त्याच्या अठ्ठावीसाव्या अभंगाबद्दल काय आहे तेही आपल्याला माहिती पाहिजे इतकंच एकूणच या अभंगामध्ये काय सांगितलं आहे तर नामाची गुरुगम्यता गुरुमुखापासून नामप्राप्तीचा संतोष हरिपाठ साधनाची महती आणि भक्ताने आळंदीला येऊन राहावं अशी इच्छा देखील या अभंगामध्ये व्यक्त होताना दिसते आणि माझा उपदेश ग्रहण करणाऱ्याचा हरि निश्चितपणेच रक्षण करेल असंही ज्ञानेश्वर माऊली इथे सांगतायत आळशी होऊ नकोस हा महत्त्वाचा उपदेश केला आहे आणि श्रीनिवृत्तीनाथांचं प्रेमळ वचन ऐकून ज्ञानदेवांना संतोष झालेला आहे तोशला तात्काळ ज्ञानदेव असं शेवटच्या चरणामध्ये म्हटलंय अभंग हरिपाठ असं ती अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञानदेवे असं पहिल्याच चरणामध्ये म्हटलंय ज्ञानदेवांनी विश्वासाने हे अठ्ठावीस अभंग रचलेले आहेत हा विश्वास भगवंतावरचा इथे सुद्धा काही ठिकाणी या चरणामध्ये रचिले विश्वासे ज्ञानदेवे असं म्हटलंय तर काही ठिकाणी तारिले विश्वासे ज्ञानदेव असं आहे त्याचप्रमाणे हा अभंग गाळून त्याऐवजी दुसरा अभंग काही ठिकाणी का, का म्हटला जातो याबद्दलचा उलगडा मात्र कुठेही नाही माऊली म्हणतात आधी केले मग सांगितले या वचनाप्रमाणे गुरु निवृत्तीनाथांच्या मुखाने हरिपाठाचा उपदेश मी ग्रहण केला आणि त्यामुळे जे पूर्ण समाधान झालेलं आहे किंवा मिळणारा जो अनिर्वचनीय आनंद आहे तसा आनंद इतर कुठेही नाही याचा अनुभव मी घेतलेला आहे असं माऊली इथे सांगतात आणि या महात्म्याविषयी माझ्या मनामध्ये कायमचा दृढ विश्वास निर्माण झालेला आहे आणि लोकांच्या उद्धारासाठी हीच भगवंताच्या नामाची यथार्थ वस्तुस्थिती हरिपाठामधून माऊलींनी सर्वांना दिलेली आहे दुसऱ्या चरणामध्ये म्हंटलय नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्व थातो आळंदीला इंद्रायणीच्या तिरी बसून नित्य हरिपाठ करावा असा आशय यातून व्यक्त होतो प्रत्येकाची वैयक्तिक उपासना ही आपल्या घरी जमेल त्या पद्धतीने किंवा अगदी ठराविक वेळी अनुशासनाने देखील होत असते वारकरी आपल्या पूर्ण दिनचर्येमधला एक भाग म्हणून दिवसभरातलं सारं कामकाज आटोपल्यावर संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी हा हरिपाठ आपल्या घरी म्हणतात स्थानिक मंदिरांमध्ये सुद्धा संध्याकाळच्या वेळी हरिपाठाचं सांघिक पठण गायन हे देखील होत असतं इतकंच कशाला तर आपल्या घरी वाचल्या जाणाऱ्या ग्रंथांचं पारायण हे सुद्धा त्या त्या देवतेच्या विशिष्ट स्थानी जाऊन देखील केलं जातं जसं की गजानन महाराज स्वामी समर्थ यांच्या स्थानी म्हणजे शेगावला अक्कलकोटला इथे जाऊन भाविक त्यांच्याविषयीच्या ग्रंथांचं पारायण करतात शक्तिपीठांच्या ठिकाणी जाऊन देवीचे पाठ आणि इतर उपासना केली जाते नैमिषारण्यातसुद्धा अशी विविध पारायणं किंवा निरूपण सप्ताह हो होत असतात त्या त्या ठिकाणच्या सकारात्मक ऊर्जेचा अधिक प्रभाव पडत असतो सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा गणेश अथर्व शीर्षाची अशीच पारायणं होत असतात आता एक लक्षात घेऊ शकतो आपण की आपल्या घरी देवाची पूजा आपण रोज करतो तरी आपण मंदिरामध्ये जातो की नाही तसंच आपण मंदिरांमध्ये जात असलो तरी वर्षाकाठी एकदा आपल्या कुलदेवतेच्या ठिकाणीही जातोच त्याचप्रमाणे आपली नामभक्ती आपलं हरिपाठ वाचन पठण गायन हे जरी घरी होत असलं तरी नियमितपणे आळंदीला दिला माऊलींच्या सहवासात जाऊन इंद्रायणी तिरी हरिपाठ केला तर त्याचाही आत्मिक लाभ तितकाच मोठा म्हणूनच इंद्रायणी तिरी हा पाठ करायला सांगितला असेल का लक्षात घेण्यासारखं आहे इंद्रायणीच्या तिरी हरिपाठ करण्याची आज्ञा म्हणजे तरी काय गुरुच्या सहवासात राहण्याची संतांच्या संगतीत राहण्याची ज्ञानदेव माऊलींच्या समाधीस्थानापाशी जाऊन तिथली ऊर्जा तिथली पॉझिटिव सकारात्मक स्पंदनं घेण्यासाठी मिळालेली ही, ही आज्ञा दरवर्षी नव्या ओढीने वारीतून पंढरीपर्यंत जाणारे सारे वारकरी सगळ्या संतांची मांदियाळी विठुरायाच्या दर्शनाने तृप्त होऊन जे समाधान जी तृप्ती घेऊन येते तीच तर रोजच्या जीवनासाठी मिळालेली ऊर्जा असते अर्थात सांघिक प्रार्थना उपासना या तितक्याच महत्त्वाच्या आणि त्या त्या, त्या स्थानी जाऊन केल्यानंतर त्याचा आनंद देणाऱ्या मग अशा रीतीने हरिपाठ केला तर पाठ करणारा भक्तिप्रेमाचा अधिकारी होईल यात शंकाच नाही तिसऱ्या चरणामध्ये म्हटलंय असावे स्वस्थ चित्त एकाग्री मन उल्हासे करुनी स्मरणजीवी एकदा का गुरुकडून नामोपदेश मिळाला की मग त्या नामस्मरणाने भगवत प्रेमाची प्राप्ती होते आणि हे ओळखण्याची खूण म्हणजे नामस्मरण करणाऱ्याच्या चित्तातून विषयांबद्दलची ओढ हळूहळू कमी होत जाते नंतर ती पूर्ण निघून जाते आणि त्याच्या चित्ताला नामस्मरणाच्या ठिकाणी संपूर्ण स्थिरता येते नामस्मरणाच्या ठिकाणी चित्त एकाग्र व्हायला लागतं आणि उत्तरोत्तर नामस्मरणामध्ये उल्हास वाढत जातो त्याचा कंटाळा कधीच येत नाही त्याचं विस्मरणही कधी घडत नाही हो असं घड घडायला लागतं आणि हेच खरं प्रेम भगवंताच्या ठिकाणी असलेलं हेच खरं प्रेम मग आता असं घडल्यामुळे काय होतं तर सतत भगवंताचं नाम अंतर्यामी ठसतं भगवंत आपल्याजवळ आहे असा विश्वास वाढीला लागून एक प्रकारची निर्भयता येते संकटकाळी आणि नेहमीच तो आपला सांभाळ करतो असा अनुभवसुद्धा येऊ लागतो आणि हाच आशय पुढच्या म्हणजे चौथ्या चरणामध्ये येतो की हा हरी आपल्या भक्ताला सदैव सांभाळतो आणि तो भाग आपण पुढच्या भागात बघूया ज्ञानदेवांनी परोपरीने केलेल्या उपदेशानुसार हरीच्या नामाला मात्र घट्ट धरूनच ठेवू आणि आपला पुण्याचा साठा वर्धिष्णू करू त्यासाठी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जय जय कृष्ण हरी